कोणत्या क्षेत्रात जायचंय बरं? तुला कुठे जायचंय बेटा? काय व्हायचंय मोठं झाल्यावर? काय व्हायचं तुला? काहीतरी स्वप्न बघितली असतील की नाही? शिक्षक व्हायचंय. शिक्षक किती जणांना व्हायचं रे? किती जणांना वाटत? तुम्हाला नाही वाटत शिक्षक व्हावं? वाटत? छान 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 शिक्षक व्हायचं. हा, कोण आहे तुमचे आदर्श? कुणासारखं शिक्षक व्हायचं तुम्हाला? मॅडम सारखं. वा, किती छान, आनंद वाटला. मग शिक्षक झाल्यानंतर आम्ही तेच करतोय की चला आज आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला खूप पुढे न्यायचंय की नाही, हे स्वप्न असतं ना आपलं. पण खास करून आपला भारत देश पुढे गेला पाहिजे, हे महत्वाचं स्वप्न. आणि भारत देशाचं संरक्षण कोण करतं बरं? खऱ्या अर्थाने प्रत्येक देशाचं संरक्षण करण्यासाठी एक बॅच असते, तिला काय म्हणतात? कोण? आर्मी. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा रिक्वेस्टसाठी. आर्मी ऑफिसर कोण असतात? आम्ही ज्या शाळेत ना आलेली ना बेटा, त्या शाळेमध्ये आर्मी ऑफिसर्स, नेव्ही, आपले तीन दल माहितीत ना तुम्हाला? किती दल आहेत आपले? तीन. कोणते? आर्मी, सांगा बरं पटापट. आर्मी, नेव्ही, नेव्ही आणि एअरफोर्स. तीन शस्त्र दल आहेत आपले. मग त्या शस्त्र दलांमध्ये जाण्यासाठी आपली तयारी व्हावी. 6वी पासून आमची शाळा याची तयारी करते. जसं तुम्ही हा अभ्यास करतात ना, याच्यासोबत मिलिटरीचं ट्रेनिंग दिलं जातं. मोठे मोठे ऑफिसर्स त्या ठिकाणी तयार होतात. साध्या सैनिकापासून. सैनिकही महत्वाचं आहे की नाही? आपल्याला सैनिकही फार महत्वाचं आहे. भारत मातेचं रक्षण करणारा तो असतो. ते थेट मेजर, कर्नल या अशा रँक पर्यंत तुमची तयारी करून घेतली जाते. मग यासाठी तुम्हाला ऍडमिशन्स आता आमच्या ओपन झालेल्या आहेत, ती माहिती मी द्यायला आलेली. आमची स्पेशली बॉय स्कूल आहे म्हणून तुम्हाला सांगते, पण मुलींसाठी सुद्धा छान शाळेत बरं का ग? तुम्हाला जरी जायचं तर अशा शाळांमध्ये तुम्ही मोठा आता 6वी 7वी तुम्ही जाऊ शकता. आमचे राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा देतात कांचनवाडीला. तर तुमचे भावंड असतील, भाऊ लोक असतील तर त्यांनाही सांगा. 11वी 12वी विज्ञान शाखा आहे आपल्याकडे, कारण विज्ञान शाखेत ना एनडीएचा तुमचा प्रवेश निश्चित केला जातो. हा, खडक वाचलेला आहे एनडीए खास. मग ती जर तुम्हाला आतापासून तयारी करायची तर तुम्ही आतापासून या अभ्यासासोबत आपल्याला मिलिटरीचा अभ्यास करायचा आहे म्हणून मी द्यायला आलेली, तुम्हाला माहिती द्यायला आली. कुणी इथे नंबर दिलेले आहेत बघा, या नंबरवर किंवा मी माझे माझा नंबर पण लिहून जाते. कुणी जर असेल ऍडमिशन घेणार, तुमचे भावंड असतील किंवा आणखीन कुणी असतील नातेवाईकांमध्ये, त्यांना माहिती द्या. तुम्ही जरी शाळेवर आलात तरी चालेल. याच्यासाठी एक छोटीशी प्रवेश प्रक्रिया असते. जसं हा एक्झाम देताना तुम्ही, तशी एक छोटीशी तुम्हाला एक्झाम द्यायची असते. आणि हाच अभ्यास असतो, काही वेगळा नाही. ओके, थँक्यू सगळ्यांना आणि खूप बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. आपण एक